चंदीगड एअरपोर्टला आलेलो आहोत, इकडे जरा बाहेर एअरपोर्टच्या आलेलो आहोत. आणि सरप्राईज असं आहे की आपण आता जाणार आहोत एका रोड ट्रीपवरती. तर आपली गाडी इकडे आलेली आहे. गाडी कशी आली, काय आली, त्याचा तुम्ही जरा या एका व्हिडिओमध्ये ओवरऑल बघा. आपण प्रिपरेशन कशी केली, काय केली, पॅकिंग कशी केली, आणि गजानन जो आहे तो आपली गाडी घेऊन चंदीगडला आला. आणि आता इकडनं आपण आपला पुढचा प्रवास करणार आहोत. तर कुठे जाणार, काय जाणार, ते थोडंसं आपण एक बाहेर गेल्यावरती थोडंसं इकडे काय म्हणतात त्याला ओवरऑल बाहेर गेल्यावरती जरा बोलू कुठे जाणार आहोत. तर असा हा आमचा आताचा प्रवास चंदीगडचा संपला. आणि आता इकडनं रोड ट्रिप चालू झाली आहे. तर चला, धन्यवाद. आणि पुढच्या व्लॉगमध्ये आता भेटू. आता जय हिंद, जय महाराष्ट्र. तर तुम्ही समोर बघितला तर तो या ईचा कॅमेरा लावला आहे. असा आहे समोरचा अँगल घेईल. हा जो आहे बेसिकली हा पॉईंट असा अँगल घेणार हा रस्त्याचा. फायनली मी असं फिगर आउट केलं आहे की हा जो स्मोक पॉकेट जो आहे तो ही जी स्क्रीन आहे ह्याच्यावरती एनिवेज स्क्रॅच गार्ड तर आहेच. ह्याच्यावरती लावला तर तुम्ही बघाल तर हे माझी रेकॉर्डिंग मला दिसते ओवरऑल. आणि हे ऑब्स्ट्रक पण होत नाही आहे ओवरऑल ह्याचा व्ह्यू. जो हिरो ब्लॅकचा जो आहे जो बाहेर करणार आहे तो रेकॉर्डिंग, तर त्याची रेकॉर्डिंग ॲटलीस्ट चांगली क्लीन येईल. तर फायनली इकडेच माउंट करणार हा असा. थँक्यू. तर नमस्कार मंडळी. आणि मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं तर आपण कॅमेरा आणि गॅजेट्सचं कसं ओवरऑल नियोजन केलेलं आहे. आणि आता हे जे आहे हे नियोजन आहे आपल्या लगेजचं. तर हे एवढं सगळं तुम्ही बघाल तर हा सगळा लगेज जो आहे तो आपण गाडीमध्ये घेऊन जाणार आहे. तर ह्या ज्या आहेत ह्या आपल्या बॅगा आहेत. टोटल 7-6 कपड्यांच्या बॅगा घेऊन जाणार आहेत आपण. आणि त्या आम्ही अशा नंबरिंग केले त्याला बॅग 1 बघाल. तर हे असं बॅग 1 आणि नंतर त्याला डेज आहेत म्हणजे त्याच दिवसाचे आपण कपडे काढायचे आणि हीच बॅग घेऊन जायची. नंतर ही जी आहे ह्याच्यात एक क्रेट आहे. या क्रेटमध्ये हा एक 20 लिटरचा जेरिकॅन आहे. त्याच्यामध्ये ॲडिशनल फ्युल आणि ही जी आहे ही क्रेट आपण हे केलेली आहे वापरणार. त्याच्यात सगळं ॲक्शन कॅमेरा स्टँड ॲज अ गॅजेट्स. आणि हा जो आहे हे जो आहे हे आहे ड्रोनचं लँडिंग पॅड. हे आपलं सगळं औषधांची किट, सगळं औषधं ह्याच्यात आहेत. ह्याच्यामध्ये सगळं ओवरऑल जे बाकीचं कॅमेऱ्याचं गॅजेट ही बॅग आहे. ही जी बॅग आहे ती गार्गी विमानात घेऊन जाणार. हा आपला ड्रोन. हा जो आहे वेस्ट पाऊच. ही जी आहे ही आपली कॉमन बॅग असणार आहे. या कॉमन बॅगमध्ये सगळे नॉर्मल गरम कपडे वगैरे आणि सगळं सामान. ह्या बॅगमध्ये अजून एक मोठी बॅग आहे 120 का 110 लिटरची. ही आपली लॅपटॉपची बॅग. त्याच्यामध्ये लॅपटॉप आणि हा आपला आहे खाऊचा बॉक्स. त्याच्यामध्ये सगळं खाऊचं सामान आहे आणि कचऱ्याचा हे वगैरे पिशव्या पण आम्ही घेऊन जाणार आहे ओवरऑल. पाण्याच्या बाटल्या ऑलरेडी गाडीमध्ये आल्यात तर त्याचं पाहिजे तर मी एक दुसरं चित्रीकरण करतो.
हे झालं शॉर्ट स्वीट इंट्रो पॅकिंग टूचं. थँक्यू. तर तुम्ही बघितली अशी तर ही पॅकिंग झालेली आहे गाडीमध्ये. दोन एक क्रेट्स डिझेलचं, ही कॉमन बॅग, याचा कॅमेरा बॅग्स, खाऊचं सामान, ओवरऑल हे आता ही अशी पॅकिंग झालेली आहे. तर नमस्कार मंडळी, आणि आज आहे 8 ऑगस्ट, आणि आपलं आता गाडी सगळी सेट झालेली आहे. संध्याकाळचे 5:41 वाजलेले आहेत, आणि जाण्याच्या पूर्वी तुम्ही बघितलं तर ट्रिप ए 0, ट्रिप बी 0, ट्रिप बी चेंज होत राहील ओवरऑल, आणि ट्रिप ए म्हणजे ओवरऑल आपलं जे ट्रिप किलोमीटर आहेत ते आहेत 54,170 म्हणजे 54,000 अप्रॉक्सिमेटली किलोमीटर आहेत. आता गाडी तुम्ही बघाल तर इकडे डॅश कॅम सेटअप झाला. एक ओवरऑल हा जो आहे इकडे जो ओझ्मो पॉकेट आहे तो इकडे लागणार. चार्जर सेटअप झाला, आणि हा जो सेटअप आहे हा मी केलेला आहे, तुम्हाला दाखवतो जरा लाईट लावून. तर हा सेटअप आहे, हा आहे ए सी चार्जिंग सेटअप. त्याच्यामध्ये इन्व्हर्टर आहे, त्याची ही जी केबल आहे ती पाटणा ओवरऑल येते ही अशी बघितलं तर. आणि इकडे 4 पॉईंट आहेत, आणि आपण इकडे कॅमेराचा चार्जर, फास्ट चार्जर वगैरे लावू शकतो. ती ही एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे. आणि पाठच्या साईडला बघितलं तर चार्जर वगैरे सगळी लावून सेट केलेलं आहे सामान, आणि रेडी झालेलो आहे आपण आता जायला झांस्कारसाठी. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आता गजानन घाट, आणि आपण आता गजाननला भेटणार डायरेक्टली चंदीगडमध्ये. तर गजानन चांगलं चालवा. ओके, चला. All the best. चला आता आठवण आता डायरेक्टली 12 तारखेला गजाननला संध्याकाळी भेटणार. तर असं आहे हा प्रवास चालवायला आलेला आहे आता ओवरऑल आपला झांस्कारचा. बाय बाय, थँक्यू. हायवेला लागू मेन तो हायवे ना दिल्लीवाला. अच्छा,
नमस्कार मंडळी, आणि आता आपला दुसरा दिवस चालू झालेला आहे. दिवस म्हणजे अजून रात्रच आहे आणि आता आपण चाललो आहोत. आता ही जी ट्रीप आहे, या ट्रीपचं ओव्हरऑल आपण असं आहे की म्हणजे जे आपण रस्ते जे बघणार आहे ना, ते एकदम अनयुज्युअल आहेत रस्ते. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जाणार ते सरळ जाणार नाही, दुसऱ्या रस्त्याने जाणार, वेगळ्या रस्त्याने जाणार. आणि सुरभी आणि गार्गी या पहिल्यांदा एका ऑफ रोड मेगा ट्रीपमध्ये आपल्याबरोबर आहे. गजानन पण आपल्याबरोबर राहणार आहेत. आणि आजचा प्लॅन असा आहे की रूप ओव्हरऑल आपल्याला जायचं आहे जिस्पा या ठिकाणी. तर चंदीगड ते जिस्पा हे अंतर जे आहे अप्रॉक्सिमेटली 420 किलोमीटर आहे. आपल्याला क्रॉस करायला ते जनरली एक 9 ते 10 तास लागतील ब्रेक वगैरे येईपर्यंत आपण हळूहळू जाऊ. मंडीच्या नंतर सगळा रस्ता जो आहे तो डोंगराळ प्रदेशातला रस्ता होणार आहे. आता थोडासा चांगला हायवे, नंतर एकदम वन लेन रस्ता आपल्याला मिळणार. तर असा हा आपला प्लॅन आहे. आता आपण इकडे एका ढाब्यावरती ऑथेंटिक इकडचं जेवण जेवायला थांबलो आहे. काय ऑर्डर केलं तुम्ही सुरभी? आलू पराठा केलं आहे, पनीर बटर मसाला केलं आहे ऑर्डर, बटर रोटी आणि दही. आणि त्या दहीवरती ओव्हरऑल काय म्हणतात त्याला मस्का लावून ते सगळं खाऊन. नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत 2:03 आणि आता आपण आलेलो आहोत बिलासपूर या ठिकाणी. इकडे सकाळचे 2:05 आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत जिस्पा या ठिकाणी. आणि अजून टोटल 410-420 किलोमीटर होतो. आता राहिलेलं आहे 265 किलोमीटर. आणि एकदम घाटातला रस्ता आहे. आणि तुम्ही बघाल तर ओव्हरऑल रस्ता एकदमच निमुळता आहे. म्हणजे ओव्हरटेक करायला वगैरे पण प्रॉब्लेम. आणि त्याच्यामध्ये ट्रक्सचं ट्रॅफिक आता खूप आहे ओव्हरऑल. आणि मला वाटलं सकाळी समजा या रस्त्यावरती आपण आलो तर एकदमच म्हणजे वाटत लागेल. तर हा शॉर्ट अपडेट मध्ये आता म्हणजे ओव्हरऑल रस्ता असा आहे की बिलासपूरवरून मंडीवरून मग कुलू, मग मनाली, मग सोलन व्हॅली, अटल टनल, किलॉन आणि जिस्पा हा रस्ता आहे टोटल ओव्हरऑल. तर आता आपण पोचतो आहे हळूहळू. गजाननचा गाडी चालवत आहेत. नमस्कार मंडळी, आणि आता वाजलेले आहेत 4:15. तर 3:30 आम्ही मंडी म्हणून जी जागा आहे तिकडे आलो. तुम्ही पाठी बघाल तर हा सगळा मंडी टाऊन आहे. आणि आता इकडनं पुढे आता मनाली आणि मग जिस्पा. ॲप्रॉक्सिमेट ईटी आहे आता गुगल आंटी 8:30 दाखवते. तर चलूया आता पुढे.
जुना टनल आहे बघा आता आउट टनल तर आता इकडे तुम्ही बघाल तर डिझेल भरण्याचा प्रोग्राम चालू आहे आणि किती आहे डिझेल इकडे 83 रुपये आहे इथे 361 म्हणजे किती स्वस्त आहे आपल्याकडे 95 रुपये 95 रुपीज आणि स्वस्त आहे हा आणि हे तुम्ही बघाल आता इकडे तर हे जे आहे ते आहे मनाली आता आम्ही मनालीला पोचलो आहोत आणि टेम्परेचर आहे म्हणजे जबरदस्त थंड आहे इकडे तर बघू आता कुठू पुढे जाऊ समोर बघाल तुम्ही तर हे स्नो क्लॅड माउंटन्स आहेत इकडे ओवरऑल आणि टेम्परेचर आत्ता आहे काहीतरी 15 डिग्री आहे टेम्परेचर आणि सम किंवा ते अशी छान वाटतं इकडे पण